पवन मोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून, फायनान्स उपलब्ध। ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत, नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76661635। पोलुसकर विद्यालयात मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न। संतांनी साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली। विद्यार्थ्यांनी वाचनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे। वाचनाने माणसाचे मन आणि मेंदू बळकट होतो। ध्येयावरती प्रेम केले तर जग सुद्धा आपल्या कर्तृत्वाची दखल घेते असे प्रतिपादन कथाकथनकार प्राध्यापक दाजी शिसळ यांनी केले। पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर माध्यमिक विद्यालयात कविवर्य वि वा शिरवाडकर तथा कुसुमाकर जयंती मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्याध्यापक तानाजी कराने, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल बामणे, विकास गुरव, आनंदराव सावंत, बाळासाहेब चोपडे, शंकर गस्ते, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते। जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यशस्वी झालेल्या अंशुमन मेहत्रे, सम्राट मोळके या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। योगिता सिसाळ, रेणू भोसले, आनंद कोरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली। मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, संत नामदेवांनी जी भाषा रुजवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली, तर साहित्य तर पु ल देशपांडे अशा थोर साहित्यिकांनी जी भाषा वाढवली, अशा भाषेच्या स्मरणार्थ आपण मराठी राजभाषा दिवस हा साजरा केला जातो। मराठी भाषेचा इतिहास खूप दूर आहे। जवळ